चिवडा म्हणलं की त्यामध्ये भरपूर प्रकार येतात. त्यामधलाच एक सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे दगडी पोह्यांचा चिवडा. हा चिवडा चवीला मस्त तिखट, गोड आणि खमंग चवीचा असतो. पण बरेच जण हा चिवडा घरी बनवायला टाळतात, कारण हा चिवडा तेल भरपूर शोषून घेतो आणि तेलकट होतो. पण इथं आपण अशा टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुमचा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही आणि खूप दिवस छान कुरकुरीत राहील आणि अगदी खमंग तयार होईल, जसा बाजारामध्ये मिळतो अगदी तसा. नमस्कार, मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत बाजारामध्ये मिळतो तसाच तरी देखील अगदी कमी तेलकट दगडी पोह्यांचा चिवडा. तर यासाठी लागणारं साहित्य 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो दगडी पोहे. हे पोहे नेहमीच्या पोह्यांपेक्षा बारीक आणि खूप जाड असतात, कडक असतात. याचसोबत आपल्याला लागतील 1/4 किलो शेंगदाणे, 50 ग्रॅम फुटाण्याची डाळ किंवा डाळवंही म्हणतात याला, 50 ग्रॅम सुकं खोबरं पातळ काप करून, 10 ते 12 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या, 2 टेबलस्पून मोहरी लागेल, 1 टीस्पून हिंग लागेल. याचसोबत आपल्याला लागेल 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून लाल मिरचीची पावडर, 2 टेबलस्पून मनुके लागतील, 15 ते 16 काजूच्या पाकळ्या लागतील आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. सुरुवातीला आपण तेल गरम करत ठेवलं आहे कारण आपल्याला दगडी पोहे आणि इतर साहित्य तळून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप, पोहे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असलं पाहिजे. तेल जर खूप कमी गरम असेल तर त्यामध्ये पोहे खूप तेल शोषून घेतात आणि खूप तेलकट होतात. तर पोहे तळण्यासाठी तेल मध्यम गरम झालं की गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा. अशा पद्धतीची जाळी असेल तर ती वापरा. त्यामध्ये मुठभर पोहे टाकायचे आणि तळून घ्यायचे. या पद्धतीची जाळी असेल तर नक्की वापरा, कारण पोहे वरच्यावर तळून पटकन काढता येतात. जर नसेल तर यापेक्षा थोडे कमी पोहे तेलामध्ये टाका, म्हणजे झाऱ्यांनी काढताना अगदी पटकन काढता येतील आणि करपणार नाहीत. किंवा खूप जास्त वेळ जर ठेवले तरी देखील पोहे तेलकट होतात. या पद्धतीने थोडे थोडे करून सगळे पोहे तळून घेऊन एका मोठ्या परातीत काढूयात. त्याचसोबत आपण फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवंही तळून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस आपल्याला मध्यम ते मंदाचेवरच तळायचे आहेत. फुटाण्याची डाळ जास्त तळू नका, नाहीतर ती खूप कडक होते आणि दाताला अगदी कडक लागते. फुटाण्याची डाळ ही पोह्यांवरच काढूयात आणि शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे देखील आपल्याला ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. आतपर्यंत कुरकुरीत झाले पाहिजेत. शेंगदाणे तळून झालेले आहेत, यालाही आपण काढून घेऊयात. आणि आता खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबरं तळताना गॅस कंपल्सरी कमीच ठेवायचा, नाहीतर ते पटकन करपतं, कारण याच्या खूप पातळ स्लाईस करतो आपण. खोबरंही तळून झालं आहे. आता मिरची तळून घेऊयात. मिरची तळताना मात्र काळजी घ्या, कारण मिरची ही ओलसर असते. जर ती आपण कुरकुरीत होईपर्यंत तळली नाही तर तिच्या ओलसरपणामुळे चिवडा थोड्याच दिवसामध्ये नरम पडू शकतो. त्यामुळे ती छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. मिरची तळली की काजू तळून घेऊयात. काजू अगदी मिनिटभर तळून घ्यायचे आणि आता मनुकेही तळून घ्यायचे. तर ड्रायफ्रूट्स आपण जे वापरलेत, काजू मनुके, इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स बदलू शकता. बदामही घालू शकता किंवा नाही घातले ड्रायफ्रूट्स तरी देखील चालेल. आता कढीपत्ता देखील मिरचीप्रमाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. यामध्ये देखील ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, म्हणजे मग चिवडा आपला बरेच दिवस कुरकुरीत राहतो. कढीपत्ता ही छान खुळखुळ आवाज येईपर्यंत तळून झाला आहे. सगळे जिन्नस तळून या पोह्यांवर टाकलेले आहेत. फक्त मनुके आणि काजू मी बाजूला ठेवलेले आहेत. याला आपण मिक्स करून घेऊयात या पोह्यांमध्ये. थोडेसे कोमट झाले की मग मिक्स करायचं हातानेच, म्हणजे व्यवस्थित एकसारखे मिक्स होतात. मिक्स झाल्यानंतर आपण याची फोडणी करूयात. त्यासाठी अगदी 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की गॅस कमी करूयात आणि यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. जास्त मोहरी असली की अशी उलथाण्याने हलवायची, म्हणजे ती चांगली तडतडते. मोहरी तडतडली की गॅस बंद करून हिंग, हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला अगदी 15 ते 20 सेकंद हलवून घेऊयात. लक्षात ठेवा, हिंग हळद घालताना गॅस बंद ठेवायचा. आणि सगळ्यात शेवटी लाल मिरचीची पावडर घालूयात. लाल मिरची पावडर सगळ्यात शेवटी घालायची, तेल कोमट असताना घालायची, म्हणजे ती जळत नाही आणि चिवड्यामध्ये अगदी छान लागते. तर ही फोडणी आपण या पोह्यांवर काढून घेऊयात आणि
मिक्स करून घेऊयात. फोडणी गरम असेल तर सुरुवातीला उलथण्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण हातानेच मिक्स करूयात, म्हणजे हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर सगळ्या पोह्यांना अगदी एकसारखं लागलं पाहिजे. आता यामध्ये आपल्याला जर आंबट चव हवी असेल तर तुम्ही पिठी साखरेसोबतच थोडंसं सायट्रिक ॲसिडही बारीक करून वापरू शकता. तर पिठी साखर आपण मुद्दामहून शेवटी घालायची आहे, तर आपण जे काजू आणि मनुके तळून घेतले होते ते सगळ्यात शेवटी घालूयात आणि मिक्स करूयात. आता याला गोडसरपणा देण्यासाठी आणि हे पोहे छान कुरकुरीत व्हावेत म्हणून याला परत कढईमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे मध्यम साईजची कढई आहे त्यामुळे मी याला 2 वेळा परतून घेणार आहे. परतून घेताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मग सतत हलवत याला परतून घ्यायचं आहे. हलवताना अगदी तळापासून हलवायचं, कारण तळाशी जर हलवलं नाही तर तिथले पोहे करपू शकतात. मिनिटभर परतून झालं की यामध्ये पिठी साखर घालूयात. तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं पिठी साखरेमध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिड घालून देखील अगदी बारीक वाटून घालू शकता, म्हणजे आंबटही चव तुम्हाला मिळेल. तर दुसरी बॅच देखील आपण अशीच परतून घेऊयात आणि त्यामध्ये देखील थोडी पिठी साखर घालूयात. तर इथं मी 2 टीस्पून पिठी साखर वापरली एवढ्या चिवड्यासाठी. तर आपला हा चिवडा तयार झालेला आहे. हा चिवडा संपूर्णपणे थंड झाला की मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. त्याचसोबत जेव्हा आपण चिवडा बाहेर काढायला घेतो खाण्यासाठी त्यावेळी डबा लगेच बंद करून ठेवायचा. जर डबा उघडा राहिला तरी देखील चिवडा मऊ पडू शकतो. तर इथं सांगितलेल्या या 2 टीप तुम्ही फॉलो करा. मिरची आणि कढीपत्ता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. त्याचसोबत दगडी पोहे मध्यम आचेवर तळायचे. तेल खूप कमी गरम असेल तर पोहे जास्त तेल पितात आणि चिवडा तेलकट होतो. तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी ट्राय करा. तुमचाही चिवडा अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच तयार होईल घरच्या घरी, तोही मार्केटपेक्षा अगदी कमी तेलकट. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचसोबत सरिताज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.